नमस्कार नमस्कार बर आज आपण आम्ही कथा लिहितो या सदराखाली मुद्द्यांच्या आधारे कथा कशी लिहिली गेली आहे हे पाहणार आहोत. आता यातील काही जे मुद्दे आहेत कथेचे ती आमचा हा जो भाचा आहे त्या भाच्याला आम्ही सकाळी काही मुद्दे दिले आणि त्या मुद्द्याच्या आधारे त्याने कथा लिहिलेली आहे. आपण ती कथा आज ऐकणार आहोत. बर आपलं नाव काय? कपिल रवींद्र देवडे. अच्छा कपिल, तू कितवीच्या वर्गामध्ये आहेस? चौथीच्या वर्गामध्ये आहेस. बर, सकाळी तुला मी काही मुद्दे दिलेले होते त्या मुद्द्यांच्या आधारे तू कथा लिहिलेली आहेस. कथा किती पानांची लिहिली तू? दोन. अच्छा, दोन पानांची लिहिलीस. कशी लिहिली कथा? तुझ्या मनाने लिहिलीस का? बर, मग जरा दाखवशील का आम्हाला ती दोन पानं? काय लिहिलंस तू नेमकं? पहिलं पान दाखव. अच्छा, हे पहिलं पान आणि हे दुसरं पान. बर, ही कथा कशाशी संबंधित आहे? प्राण्यांशी. अच्छा, प्राण्यांशी संबंधित आहे. बर, मला सांग की या कथेला तू शीर्षक काय दिलंस? नाव काय दिलंस? वाघोबाच्या पिल्लाची डरकाळी. बर, आम्हाला सांगशील का ही कथा तू काय नेमकी लिहिलीस? आणि तुला जेव्हा आवडेल तेव्हा तू याच्यामध्ये वहीमध्ये पाहू शकतोस. बर, चला सांगायला सुरुवात करा, कॅमेऱ्याकडे पाहून सांगा. हा, एका घनदाट जंगलामध्ये खूप प्राणी राहायचे. त्यामध्ये एक वाघोबा भी राहायचा, त्याचा पिल्लू त्याच्या सोबत राहायचं. बर, त्या पिल्लाला तो पिल्लू बोलत नाही. अच्छा, ते पिल्लू की तो पिल्लू? ते पिल्लू. अच्छा, ते पिल्लू बोलत नाही. ते पिल्लू बोलत नाही. याची चिंता करून वाघोबा एका मांजराची नेमणूक करतो. बर, मांजराची नेमणूक करतो. मांजर पिल्लाला म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न करते. हे बघून वाघोबा वैतापतो. नंतर वाघोबाने त्या मांजरीला परत पाठवले. आता वाघोबाने एका गाढवाला बोलवले. बर, तो गाढव एका गाढवाला बोलवले आणि तो गाढव पिल्लाला खिंकण्याचा खिंकाळण्याचे आवाज शिकवतो. ते कसे खिंकाळायचे वाघोबा? सॉरी, गाढव कसा खिंकाळतो आम्हाला जरा? बर, अच्छा, बर, पुढे. हे ऐकून वाघोबा अजूनच वैतागला. बर, आता वाघोबाने गाढवाला पाठवून एका बैलाला बोलवले. तो बैल पिल्लाला हंबरणे शिकवतो. कसे हंबरतात तुला येत का हंबरायला? हे पाहून वाघोबा अजूनच वैतागला. आता त्यांनी त्या ह्याला बैलाला परत पाठवले. हे बघून वाघोबाला अजूनच वैतागला, पण तो काही बोलला नाही. आता एक दिवशी तो एक पिल्लू त्याच ते पिल्लू जंगलामध्ये चालत होत. जंगलामध्ये काय गेले होते? जंगलामध्ये फिरत होते. बर, तिथे एक शिकारी दवा देऊन बसला होता. त्याच्या बंदुकीचा नेम त्या पिल्लाकडे होता. पिल्लाने ते पाहिलं. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने जोरात डरकाळी फोडली. काय? डरकाळी. डरकाळी. अच्छा, डरकाळी फोडली. बर, कशी फोडली डरकाळी? वाघाची डरकाळी कशी असते? अच्छा, अजून एकदा काढा बर. बर, ठीक आहे, पुढे. ती डरकाळी ऐकून तो शिकारी दवा देऊन दुम ठोकून पळाला. बर, हे बघून वाघोबा खुश झाला. बर, आता या कथेमधून तुला काय शिकायला मिळत? या कथेमधून आपल्या मुलाला जर काय शिकवायचं असेल ते आपणच शिकवा, दुसऱ्यांना बोलून त्यांना शिकवायला नये. अच्छा, म्हणजे आपल्या मुलाला आपण शिकवायला हवं. बर, मांजर कसं आवाज काढतं? मांजराचा आवाज काढून दाखवशील आम्हाला? अजून एक दोन वेळा दाखव बरं. अच्छा, गाढव कसं खिंकाळतं? गाढवाचा आवाज काढून दाखवा. दोन तीन वेळा काढून दाखवा आम्हाला. छान आवाज काढताय.
आणि बैल कसा हंबरतो? अच्छा, आणि वाघाची दरकाळी कशी असते? अजून तुम्ही अजून एकदा दोनदा काढून दाखवा ना. अच्छा बर, तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढायला आवडतात का? बर, अजून काय काय करायला आवडत? खूप काही करायला आवडत. बर, आणि तो कथा खूप छान तुम्ही सांगितलेली आहे आणि कथा छान लिहिलेली सुद्धा आहे. आता आपण उद्या दुसऱ्या कथेसहित भेटूया. धन्यवाद.